मला वाटतं जी सर्वाधिक रोमहर्षक किंवा चर्चेची जी लढत आहे ती बारामतीची आहे. तर बारामतीचा कॉन्फिडन्स हा तुम्हाला कशामुळे आहे? असं आहे, मुळामध्ये दोन तीन गोष्टी त्यामध्ये प्रामुख्याने आहेत की एक तर मुळामध्ये भारतीय एक लक्षात घेतलं पाहिजे, 19 साली सुद्धा भारतीय जनता पार्टी साधारणतः प्रामुख्याने त्या ठिकाणी मागे पडली होती ती इंदापूर आणि बारामतीमध्ये. बाकी खडकवासला असेल, बाकी एक अन्य दोन तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टी चांगल्यापैकी मतदान घेत भारतीय जनता पार्टीने घेतलं होतं. आणि त्यातलं त्यावेळी हर्षवर्धन पटेल आमच्याकडे नव्हते, एक सगळ्यात महत्व लक्षात घ्या, राजकीय दृष्ट्या त्यावेळेस 19 सालचं ते नंतर आले आमच्याकडे, आता ते आमच्यासोबत आहे. त्याचबरोबर बारामतीमध्ये सुद्धा अजितदादा त्या ठिकाणी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन्ही ठिकाणी तर आम्ही खूप मोठी मागे, म्हणजे 1.25 लाखाचा लीड बारामतीमध्येच आम्ही पिछाडी पडलो होतो आणि 50,000-70,000 लीड आम्हाला इंदापूरमध्ये मागे पडलो होतो. आज आम्हाला नक्की विश्वास आहे की तो जो मोठा फटका होता तो फटका तो लीड आम्ही भरून काढू, आम्ही लीड त्या ठिकाणी घेऊ. बाकी खडकवासला असेल, दौंड असेल, अन्य विषयामध्ये असेल, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला म्हणजे आता तिथे ज्या राष्ट्रपतीच्या उमेदवार आहेत त्यांना तिथं लीड मिळेलच आणि आम्ही ते जिंकतो. ओके, तुमचं काय म्हणणं? बारामतीमध्ये तुम्ही फिरलेला आहात, बारामतीमध्ये तुम्ही भाषणे जोरदार केली, तर तुमचा फील काय बारामती मधला? मला विचारलं का? हो विकास, तुम्हाला बारामती मधला तुमचा अंदाज काय आहे, तुम्हाला काय जाणवलं? नाही, बारामतीमध्ये एक जाणवलं की पैशाचा पाऊस पडत होता, हे एक प्रकर्षाने जाणवलं शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये. रात्री 2 वाजेपर्यंत बँका उघड्या होत्या हेही जाणवलं. आमदार तिथले मतदारांना जर कोणी विरोधकांनी बूथ चालवलं तर त्याला शिवीगाळ करताना सुद्धा इंदापूरमध्ये दत्ता भरणेंचं ते संबंध पाहिले, संबंध महाराष्ट्राने देशाने, हे सगळं तिथं चित्र साम दाम दंडाबद्धाचं दिसत होतं. बरोबर दुसरं अजून एक चित्र दिसलं की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे फोटो फ्लेक्सवरून अजितदादांनी हटवले होते मागच्या, तुम्ही जर काढून पाहिले मतदानाच्या अगोदर 15 दिवस सगळे 15 दिवसातले फ्लेक्स सगळे मतदार संघात लावलेले, त्या कुठल्याही फ्लेक्स बोर्डवर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांचे कोणाचेही फोटो नव्हते, फक्त अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो लावले होते. जर नरेंद्र मोदींची इतकी लोकप्रियता आहे, केशवरावांच्या मते जर का बारामती लोकसभामध्ये तर ते जिंकणारच आहेत, तर मोदींचा फोटो हटवण्याचं कारण काय होतं ते आम्हाला अद्यापपर्यंत कळालेलं नाही. दुसरा मुद्दा असा की पारंपरिक बीजेपीचा जो वोटर आहे तो म्हणत होता की ह्या अजितदादांना आम्ही शिव्या घातलेल्या आहेत, यांना आम्ही टीका केलेली आहे, यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत, यांच्यावर आम्ही मतदानाला जाणार नाही. आणि म्हणून खडकवासल्या विधानसभा सारख्या मतदारसंघामध्ये शहरी जिथं भाग आहे तिथे भाजपाचा पारंपरिक मतदार मतदानालाच आला नाही आणि त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी सुद्धा त्या ठिकाणी कमी दिसली, हे आम्हाला प्रकर्षाने ह्या गोष्टी जाणवलेल्या आहेत. बाकी पवार साहेबांसाठी, सुप्रियाताईंसाठी, सुप्रियाताईंनी मेरिटवर मतं मागितली, 9 वेळा संसदरत्न पुरस्कार, महासंसदरत्न पुरस्कार मिळवल्यानंतर ताईंचा जो 5 वर्ष जनसंपर्क त्या मतदारसंघात आहे अगदी वाडी वस्तीवर, तिथं कुठलाही मतदार म्हणू शकत नाही की ताईंना आम्ही ओळखत नाही किंवा बघितलं नाही किंवा त्यांची कामं नाहीत असं कुणीही म्हणू शकलं नाही. त्या प्रमाणात ताई त्या ठिकाणी मेरिटमध्ये 1 नंबरला ठरल्या. या उलट अजितदादांना मात्र आपला उमेदवार कसा सरस आहे हे सांगण्यामध्ये दमछाक झाली. भारतीय जनता पार्टीच्या चंद्रकांत पाटलांनी तिथं जे काही विधान केलं की आम्हाला पवारांना पाडायचंय, पवारांना हरवायचंय, याचा काय परिणाम झाला ते त्यांचं ते अजितदादांच्याकडनं विश्लेषण करून घ्यावं केशवराव उपाध्यांनी. उलट आम्हाला अशी अपेक्षा होती की अजितदादांच्या संदर्भामध्ये चंद्रकांत पाटील परत सभा घ्यायला येतील, परत त्या ठिकाणी तुमचे किरीट सोमय्या सभा घ्यायला येतील, पण हे कुणी सभा घ्यायला आलं नाही. उलट विजय शिवतारेंनी जे काय आधी 1 महिन्याभर आधी ज्या पत्रकार परिषदेतनं अजितदादा कसे आहेत हे सांगत होते, त्या विजय शिवतारेंची तलवार म्यान झाली, त्याचेही काय परिणाम त्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात झालेत हे आपल्याला उद्या मतमोजणीमध्ये 100% दिसणार आहे. एक इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांचं एकत्रीकरण करण्यामध्ये काय काय सौदेबाजी झाली, काय काय रात्रीच्या मिटिंगा झाल्या अगदी पार त्या सागर बांगल्यापर्यंत, हेही महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि दौंड तालुक्यामध्ये सुद्धा एका महिन्यामध्ये दोन तलवारी आहेत, त्याचाही काय परिणाम झाले, पुढाऱ्यांचं खाली मतदारांनी किती ऐकलं आणि किती नाही ऐकलं हे आपल्याला उद्या मतदानात दिसेल. आम्हाला खात्री आहे आमच्या सुप्रियाताई सुळे या उद्याच्या मतमोजणीमध्ये आपल्याला सुप्रियाताई सुळे ह्या विजयी झालेल्या दिसतील. प्रचंड त्या ठिकाणी लोकांनी निवडणूक हातात घेऊन स्वतःहून पुढे येऊन मतदान केलेलं आहे. सुप्रियाताई विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत. सुप्रियाताई मेरिटमध्ये दिसतात, अजितदादांची दमछाक झाली, पण अजितदादा तर म्हणतात की भाषण करून कोण निधी आणत नाही, कोण काही करत नाही, ही जी सगळी कामं केलेली आहेत ती मीच केलेली आहे.
नाही त्याचं उत्तर सुद्धा आम्ही वेळोवेळी प्रत्येक प्रचार सभेतनं दिलेलं आहे. अजितदादा सरपंचाचे काम सुद्धा तेच सांगतात, जेडपी मेंबरने केलेलं काम सुद्धा अजितदादा सांगतात, लोकसभेच्या खासदारांनी केलेलं काम सुद्धा ते सांगतात, लोकसभेचा खासदार डीपीडीसीचा मेंबर असतो हेही ते विसरून गेले होते. सुप्रियाताई सुळेंनी जी काही कामं केली आहेत त्याच्या संदर्भातला सगळा डेटा आहे, त्याच्या प्रकर्षाने पुस्तिका काढलेल्या आहेत, अहवाल काढलेला आहे, हे सगळं माहीत आहे लोकांना, त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही. पवार साहेबांना हा पुणे जिल्हा आणि पवार साहेबांचं पुणे जिल्ह्याचं काय नातं आहे हे सुद्धा लोकांनी अनुभवलेलं आहे, लोकांना माहीत आहे. बाहेरून येऊन तिथं कुणी काही गप्पा मारल्या तर त्याचं काही उपयोग नाही. उलट भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाचं निरीक्षक म्हणून किंवा प्रभारी म्हणून केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन मॅडमला नेमलेलं होतं, निर्मला सीतारामन मॅडमला, पण त्या मॅडम नंतर गायबच झाल्या, आल्याच नाही परत 2-3 महिन्यात, आणि त्या स्वतःही उमेदवार झाल्या नाहीत. निर्मला सीतारामन इकडे निरीक्षक आणि प्रभारी नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार होती तेही दिसलं नाही. उलट सुप्रियाताईंनी दिव्यांगाच्या संदर्भात असेल, मुलींना सायकली देण्याच्या संदर्भातला असेल, संविधान स्तंभ उभारण्यापासून अगदी सगळ्या प्रकारच्या योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत, रेल्वेच्या संदर्भातली कामं केलेली असतील, सगळी कामं त्या ठिकाणी आम्ही पुस्तक रूपाने मतदारांच्या पर्यंत पोहोचवलेली आहेत, मतदारांना ती माहीत आहे.